Videso! Videso! Vigenti Sarkar Murtabad! Murtabad! नाही चलेगी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, ओबीसी विरोधी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। वंचितच्या वतीनं विधान भवनावरती धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। ओबीसीच्या प्रश्नाबद्दल, सरकारच्या निषेधाबद्दल हा मोर्चा काढण्यात येतोय। आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर स्वतः पोलीस त्यांना शोधत आहेत, पण आपण त्यांच्याशी खास बातचीत करतोय। तर आज मोर्चावरती तुम्ही ठाम आहात, ते मोर्चावरती आम्ही ठाम आहोत, त्याचं कारण की जाणीवपूर्वक असणारं या सरकारने जे आहे ते ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे। त्यांनी जसं मराठा गरीब मराठ्यांचं आरक्षण संपवलं तसं ओबीसीचं आरक्षण, केंद्र शासन हे BJP आहे, त्यांनी असं सांगितलं की आम्ही सेन्सस करणार नाही। आमची प्रमुख मागणी आहे की जात नाही आहे सेन्सस करायचं, ताबडतोब केंद्र शासन करत नसेल तर महाराष्ट्र शासन ते करू शकतं, त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी ते करावं। त्याच्यासाठी आम्ही धडक मोर्चा नाही केला। किती संख्येनं कार्यकर्ते महाराष्ट्रात मुंबईमध्ये दाखल झाले असं तुम्हाला दिसते? पण मुख्यमंत्री विशेष करून नाही आहे, त्यांची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे ते खालही आले असं समजू शकतो की मुख्यमंत्र्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे ते नसणार। असं आमचा मोर्चा आहे, फक्त आम्ही त्याच्यामध्ये निवेदन वगैरे देणार यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती। बाळासाहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की थेट विधानभवनावरती जाऊन मोर्चा निघणार आणि ओबीसीची मागणी या ठिकाणी मांडणार। राज्य सरकारने या ठिकाणी ठराव करावा की ओबीसीची जात नाही जनगणना झाली पाहिजे, सरकारला पाठवावा। बाळासाहेबांनी केलेली आज पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रस्ता लावला मुंबईमध्ये, आणि आज यशस्वी काही आंदोलन या ठिकाणी वंचित पाहिजे। कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार। आरक्षण विरोधी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। आरक्षण विरोधी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय।
सो बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं